नमस्कार दिवाळी फराळामध्ये आज आपण खमंग चकलीची भाजणी आणि कुरकुरीत चकली, चकली बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत काटेरी दाणेदार पोकळ कुरकुरीत अशी चकली बनते तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इथे मी वाटीमध्ये प्रमाण दाखवलेले आहे आणि कपामध्ये लिहिलेले आहे तर तुम्ही याच प्रमाण घेऊन ही चकली बनवून नक्की पहा इथे आपण साधा तांदूळ राशांचा वापरलेला आहे तो तांदूळ स्वच्छ धुवून मी फॅनखाली सुकवलेला आहे त्यानंतर छान भाजून इथे आपण दोन वाटी चणा डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ चार चमचे साबुदाणे अर्धी वाटी पोहे एक वाटी धना अखंड धना घ्यायचा आहे आणि चार चमचे जिरा घेतलेला आहे तर आपल्याला गॅस मिडियम हीटवरती ठेवून जाड बुडाची कढई घेऊन हे छान भाजून घ्यायचे आहेत आपले हे तांदूळ छान सुकले गेलेले आहेत त्यामुळे इथे पटकन भाजून झालेले आहेत इथे फक्त गरम करून खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त करपले तर चकलीचा स्वाद बदलतो या पद्धतीने ह्या डाळीचा कलर चेंज झालेला आहे आता आपण सर्व डाळी याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत इथे आपण काही महत्वाच्या चार टिप्स सांगणार आहोत धनेही अखंड वापरल्यामुळे इथेही चकलीचा स्वाद खूप छान येतो तुम्ही धने स्कीप करू नका त्यानंतर जिरे जिरे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे साबुदाणे जास्त गरम करायचे नाही नाहीतर एकदम चिकट होतात कमी साबुदाना वापरायचा आहे इथे आता मी मेथीदाणे टाकलेले आहेत पूर्ण ऑप्शनल आहे पण मेथीदाण्यामुळे चकलीला खमंगपणा येतो चकली छान लागते इथे उडीद डाळी लाल झालेली आहे या पद्धतीने आपण सर्व हे डाळी भाजून एका पेपरवरती थंड करून मगच गिरणीवरती नेऊन दळून आणायचे आहेत पीठ दळून आणताना याच्या आधी गव्हाच्या पीठावरती भाजणी दळू नये डाळ किंवा दळी असेल तरच ही भाजणी दळून आणायची आहे इथे आपण मीठ ओवा लाल तिखट जिरा पावडर आणि पांढरे तेल घेतलेले आहे चार कप मी ते भाजणीचे पीठ घेतलेले आहे इथे पाणी एकदम उकळून घ्यायचं आहे चार कपासाठी मी ते पाच कप पाणी ठेवलेले आहे नंतर गरम करून आपल्याला थोडंसं वापरता येतं इथे आपण तीन चमचे मी कडकडीत तेलाचे मोहंग घेतलेले आहे ओवा या पद्धतीने म्हणजेच आजवही हाताने बारीक करून टाकायचं आहे त्यामुळे चकलीला खूप छान स्वाद येतो आणि चकली पचनास हलकी जाते त्यानंतर यामध्ये तीळ टाकायचे आहे तिळामुळे चकली छान दिसते आणि चवी छान येते मीठ चवीनुसार इथे मी काश्मीरी मिरचीचे लाल तिखट वापरलेले आहे त्यामुळे चकलीला कलर छान येतो आणि धना पावडर आणि जिरा पावडर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सुके मसाले छान मिक्स झाल्यामुळे इथे आता आपण चार महत्त्वाच्या टिप्स पाहूया ह्यामध्ये हळद टाकू नये कारण चकली नरम पडते गव्हाच्या पिठावर भाजणी दळून आणू नये दोन नंबर तीन नंबर चकलीचे मळलेले पीठ गरम आहे तोपर्यंत चकली, तो चकली पाडून घ्यावे नाहीतर नंतर तुकडे पडतात अगोदर फुल गॅस करायचा आहे त्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला ही सर्व चकली तळून घ्यायची आहे नाहीतर तेलात सोडल्यानंतर चकली सुटायला सुरुवात करते आता आपण तेल आपल्या अंगावर उडू नये म्हणून आपल्याला त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे म्हणजे तेलाचे आपल्याला चटके बसत नाही यामध्ये मी उकड काढलेली नाही तर गरम पाणी करून ह्या पद्धतीने हे पीठ मोळून घेतलेले आहे असे पीठ मळून घेतल्यामुळे यामध्ये गाठी होत नाहीत आणि पीठ छान मळलं जातं आणि सर्व मीठ मसाला छान सर्वकडे मिक्स होतो ही उकड काढण्याची सर्वात छान आणि सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने हे पीठ एकदम पातळी नाही घटही करायचं नाही सैलसर या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जर तुम्ही पातळ केले सैल केले तर याला काटे येत नाही चकलीला आणि चकली तेल खूप पिते म्हणून या पद्धतीनेचा हा गोळा मळून घ्यायचा आहे इथे चकली तुटू नये या साच्यामध्ये हवा जाणार नाही या पद्धतीने असे दाबून ह्यामध्ये पीठ भरायचं आहे म्हणजे चकली कशी एकसारखी छान येते आणि चकलीचे तुकडे पडत नाहीत तर आता आपण या सोऱ्याचा वापर करून छानही पाडून घ्यायच्या आहेत चकल्या या सोयऱ्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे चकली पटकन पडण्यास मदत होते आता आपण इथे सुरुवातीला असं जॉईंट करायचं आहे आणि तुम्हाला किती चकलीचे पेरे घ्यायचे आहेत त्या पद्धतीने इथे हे गोल असं फिरवायचं आहे पहा किती चकलीला काटे आलेले आहेत अशी छान चकली फटाफट आपण आता बनवून घ्यायचे आहेत आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे हा पिठाचा गोळा एकदम डायरेक्ट वरती आला तर समजायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर आता यामध्ये गॅस आपला फुल करायचा आहे फुल गॅसवरती प्रथम आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे उलाटण्याच्या साहाय्याने या पद्धतीने चकल्या सोडल्यामुळे आपल्या हाताला चटकेही बसत नाहीत हे पहा मी चार चार चकल्या सोडून या पद्धतीने तळून घेणार आहे एक दोन मि दोन मिनटानंतर आपली चकली एका साडून भाजते आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली आता भाजत आलेली आहे दुसऱ्या साईडून अशा या पद्धतीने आपण दोन्ही साईडून या चकल्या भाजून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकलीही तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे पहा ही तेलातून तेला वरती काढल्यानंतरही थोडा वेळ गरम तेलामध्ये यांची भाजण्याची प्रक्रिया चालूच असते थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर या पाहू शकता तुम्ही किती छान आपल्या चकल्यांचा आकार आलेले आहे ही याच्यावरती किती छान दिसते तर अशाच पद्धतीने या चॅनलवरच्या दिवाळीच्या रेसिपी पाहण्यासाठी सातवी रेसिपी करून पहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली ती तर या पद्धतीने या माझ्या पूर्ण चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला इथे मी एक चकली बारीक हाताने करून दाखवते एकदम कुरकुरीत क्रंची ही चक शंकर चकल्या आपल्या झालेल्या आहेत धन्यवाद